रमाबाई आंबेडकर नगर परिसरातील ग्रामीण पोलीस वसाहतीमध्ये कोरोनाचा रुग्ण आढळल्याने या भागात विशेष काळजी घेण्यात यावी अशी मागणी करण्यात आली आहे. सोलापुरात कोरोनाचे रुग्ण वेगाने वाढत असून सर्वत्र याचा संसर्ग दिसून येतोय. रमाबाई आंबेडकर नगर परिसरातील ग्रामीण पोलीस वसाहतीत कोरोनाचा रुग्ण आढळला. पोलिसांच्या वतीनं त्वरित हा भाग सील करण्यात आला. हा परिसर सील करण्यात आल्यानं रहिवाशांमध्ये खळबळ उडाली. बाधित रुग्णांच्या संपर्कात आलेल्यांना देखील ताब्यात घेण्यात येऊन त्यांची वैद्यकीय चाचणी घेण्यात येते. दरम्यान प्रशासनाच्या वतीनं या परिसरात विशेष खबरदारी घेण्यात यावी, जंतुनाशकाची फवारणी करण्यात यावी, तसंच बुधवारपेठ न्यू बुधवारपेठ परिसरात राहणाऱ्या लोकांची वैद्यकीय तपासणी करण्यात यावी, जेणेकरून कोरोनाचा प्रादुर्भाव या परिसरात होऊ नये अशी मागणी नगरसेवक आनंद चंदनशिवे यांनी केली आहे. या भागामध्ये पेशंट सापडल्याचं समजतं आहे, परंतु सोलापूर महानगरपालिकेच्या माध्यमातून दिरंगाई, कारण का ह्या भागामध्ये सील करण्यात आला म्हणून असं टीव्हीवर सांगण्यात आलं. प्रत्यक्षात जागेवर आलं तर पोलीस विभागाचे कर्मचारी या ठिकाणी उपस्थित आहेत, परंतु महापालिकेचा कर्मचारी असू द्या किंवा जिल्हा प्रशासनामधला कोण असू द्या, इथं कुठल्याही पद्धतीचं म्हणजे लगेच पेशंट सापडल्या धुवारणी फवारणी किंवा या भागामधला सर्वे करणं हे महत्त्वाचं आहे. परंतु आज मी या ठिकाणी सांगतो की महानगरपालिकेच्या कमिशनरला लगेच मी फोन लावून, आता त्यांनी मीटिंगमध्ये असलेली, परंतु फोन लावून ह्या भागामध्ये पूर्ण फवारणी झाली पाहिजे. फवारणी झाल्यानंतर या भागातला सर्वे झाला पाहिजे. सर्वे होऊन आणि लोकांमध्ये जनजागृती झाली पाहिजे. आणि मलासुद्धा इन चॅनलच्या माध्यमातून सर्व नागरिक बंधुभगिनी सोलापूर शहरामधल्या ज्या 48 आकडा आलेला आहे तो आकडा पुढं वाढू नये ह्यासाठी सोलापूर शहरातल्या नागरिकांनी दक्ष राहून आपण आपली स्वतःची काळजी घ्यावी ही नम्र विनंती आपल्या माध्यमातून करतो.